श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। मंडळी नमस्कार, सुप्रभात। मी नम्रता तुमचं आजच्या भागात सहर्ष स्वागत करते। मंडळी, आपल्याला काकांनी गुरु शिष्य नात्याविषयी सांगितलं, त्यांच्या गुरुंविषयी सांगितलं। काकांनी त्यांच्या नाथ संप्रदायातील श्री गुरुंकडून वनस्पतीशास्त्र, मंत्रशास्त्र आदी शास्त्रांचं ज्ञान आत्मसात केलं। त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काकांनी एक दिवस त्यांच्या गुरूंना गुरुदक्षिणेविषयी विचारलं। तेव्हा गुरूंनी त्यांना सांगितलं, मी जे ज्ञान तुला दिलं आहे ते ज्ञान तू लोकांच्या उपयोगात आण। निसर्गासाठी, लोकांसाठी संस्कारित वनांचा प्रकल्प उभा कर, आणि हे तंतोतंत पाळत जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेऊन काकांनी कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हा भव्य प्रकल्प आपल्यासाठी उभा केला आहे। आज हजारो लोक इथे येऊन इथल्या संस्कारित वनांचा लाभ घेत आहेत। मंडळी, तुम्ही देत असलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादानंच आता प्रकल्पाचं अजून एक कमलपुष्प गुजरात राज्यामध्ये साकारत आहे। प्रकल्पासाठी आपण जी जागा घेतली आहे, आज आपण तिथे जाणार आहोत आणि हो, सोबत नर्मदा नदीचं दर्शन सुद्धा घेणार आहोत। मंडळी, या जागेविषयी थोडक्यात माहिती आपल्याला सांगत आहेत पूज्य जोशी काका। चला तर मग। नमस्कार मंडळी। मंडळी, आज आपल्या गुजरातमधली जी जागा आहे ना, मोठी करोलमधली जागा आहे, त्या जागेमध्ये आज मी उभा आहे। तुम्हा सर्वांना पण एक विनंती आहे की इथे झाडं लावण्यासाठी यायचं। आज बघा, इथे मोगरा आहे, जायजुई आहे, कांगडा आहे, भरपूर फुलं आहेत, गुलाब आहेत। ह्या जागेची आता सुरुवात झाली आहे आपली काम करण्यासाठी। आजपासून सुरुवात झाली आहे की जागेमध्ये मस्तपैकी वेगवेगळे प्रकार आपण इथे करणार आहोत। झाडं लावणार आहोत, घरं बांधणार आहोत, ध्यानग्रह करणार आहोत, मंदिर करणार आहोत स्वामीजींचं। मेन म्हणजे स्वामींचं ध्यानग्रह आपण खूप छान करतो आहे। तुम्हा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण असणार आहे की सगळेजण झाडं लावण्यासाठी मदतीला या। केव्हा येणार आहात, कसं येणार आहात हे तुम्हाला आम्ही सांगू। आम्ही इथे केव्हा येणार आहोत तेव्हा तेव्हा मात्र तुम्ही मदतीला नक्की या। तुम्ही सगळेजण आलात, आपलं काम लवकर होईल। आणि बघा, तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला अनेक फुलांच्या सान्निध्यामध्ये तुम्ही छानपैकी राहणार। सगळं असं मोकळं, छंद असं, खूप सुंदर जागा आहे। इथून नर्मदा एकदम जवळ आहे, म्हणजे तुम्हाला नर्मदेचं दर्शन पण होईल आणि इथल्या फुलांचं आणि इथल्या निसर्गाचा तुम्हाला खूप आनंद घेता येईल। हे बघा, ही आजची आपल्याकडची फुलं आहेत, खूप सुंदर फुलं आहेत बघा ही। तर मला असं म्हणायचं मंडळी, आज मी या जागेमध्ये आहे, जागेचं काम सुरू झालेलं आहे, तुम्हाला आम्ही बोलवू। त्या दरम्यानमध्ये आपल्याला सगळी झाडं लावायची आहेत, म्हणजे नक्षत्रवन त्या दरम्यान करायचं आहे, आपल्याला चैत्यवन त्या दरम्यान करायचं आहे, गणेशपत्रीवन करायचं आहे, शांतीवन करायचं आहे, आयुर्वेदिक वनं करायची आहेत, अशी अनेक वनं करायची आहेत, देवराई करायची आहे। ही सगळी वनं तुम्ही आलात तर तुमच्या सहकार्याने आपण करणारच आहोत। मला असं म्हणायचं आहे की तुमचं सर्वांचं प्रेम आमच्यावर आहेच आहे। ज्यांना कोणाला येणं शक्य नसेल पण आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल, त्यांनी स्नेहल वेलणकर यांच्याशी संपर्क साधावा। तुम्हाला प्रत्येक गोष्टीची रिसीट एटीची तुम्हाला पावती मिळेल। तर मंडळी, चला आपण या जागेमध्ये आता कामाला सुरुवात झालेली आहे। तुमचा हातभार लागला तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल। तर मंडळी, आपल्या जागेपासून नर्मदा एकदम जवळ आहे। आज नर्मदा आईला भेटायला आलो आहे। तुम्ही सर्वजण नर्मदेचं दर्शन घ्या। आज माझ्या मागे सगळे आईसाहेब उभे आहेत, आम्ही त्याचं दर्शन घेतलं आहे। आपल्या जागेपासून अगदी जवळ आहे। ज्यावेळेला तुम्ही आपल्याकडे याल, जेव्हा आपलं सगळं छानपैकी उभं राहील तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, त्यावेळेला तुम्हाला नर्मदेचं दर्शन सहज होणार आहे। आपल्या इथे येणारे जेवढे नर्मदा परिक्रमावासी आहेत त्यांच्यासाठी आपण खास
त्यांना राहण्यासाठी आणि जेवणाची व्यवस्था आपण मोफत ठेवणार आहोत. जे नर्मदा परिक्रमा करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी खास. तुम्ही बघतायत इथली सगळी व्यवस्था आहे ना, ही सगळी झाडांची निगा राखणं, इथल्या जागेची निगा राखणं, इथल्या जागेकडे लक्ष देणं, हे आपले राजेश भाई आहेत ना, हे सगळं बघतात बरं का. ह्या सगळ्याची व्यवस्था आलात की तुम्हाला पहिल्यांदा राजेश भाई इथे दिसतील, मग आम्ही सगळे तुम्हाला दिसू. तर चला ह्या जागेमध्ये आता सुरुवात करतोय आपण खूप छानपैकी करण्यासाठी. तुम्ही सामील व्हा ह्या सगळ्या कार्यामध्ये. नमस्कार. मंडळी, तुम्ही केंद्रामध्ये सेवेकरी म्हणून रुजू होऊ शकता. सेवेकरी म्हणून तुम्ही इथे राहून वृक्षांची काळजी घेणं, मंदिर परिसराची स्वच्छता बघणं, अन्नछत्रामध्ये स्वयंपाकामध्ये मदत करणं आदी सेवा करू शकता. सेवेकर्यासाठी 50 वर्षे खालील व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल. सेवेकर्याला मासिक वेतन सुद्धा दिलं जाईल. अधिक माहितीसाठी आम्ही आमचे संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. संपर्काची वेळ आहे 4 ते 7. तर मंडळी, भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत. स्वामी ओम.